आगामी महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिकेने आपल्या आपत्तीपूर्व उपाययोजनांना सुरुवात केली आहे. यामध्ये पुराचा पहिला फटका जिथे बसतो अशा पूरपट्ट्यातील नागरिकांना पुराच्या काळात अत्यावश्यक उपाययोजना काय कराव्यात याचे प्रशिक्षण अग्निशामक विभागाकडून देण्यास सुरुवात झाली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्या टीमकडून हे प्रशिक्षण दिले जात आहे. मागील महापुरामध्ये झपाट्याने पाणी वाढत गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घरातच अडकून पडले होते. यावेळी नागरिकांना शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे संभाव्य महापुराच्या शक्यता गृहीत धरून सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी पूरपट्ट्यातील नागरिकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने तसेच आपत्ती काळात अडचणी निर्माण झाल्यास त्यावर कशी मात करावी याबाबत प्रशिक्षण देण्याचे नियोजन अग्निशामक विभागाकडून केले. आज या आपत्तीपूर्व प्रशिक्षणाला दत्तनगर शिवशंभव चौक येथून सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणामध्ये एखादा नागरिक बेशुद्ध पडला किंवा अचानक कोसळला तर त्याला प्रथमोपचार कसे करावेत, घरात घरगुती गॅस सिलेंडर लिकेज झाला तर तो कसा रोखावा याबाबतचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण यावेळी अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे आणि अन्य कर्मचारी यांनी सर्वांना दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, SS खरात, नगरसेवक संजय यमगर सरगर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, वैशाली शिंदे आदीसह भागातील नागरिक महिला उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली आणि मिरज परिसरात संभाव्य उद्भवणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी महापालिका यंत्रणा सर्व ताकदीनिशी सज्ज आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी यंत्रणा यांचे नियोजन पूर्ण झाले. पूरपट्ट्यातील नागरिकांना यापूर्वीही पाणी वाढण्याची शक्यता दिसताच आपण आपली घरे खाली करून सुरक्षित स्थळी पोहोचण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. याचबरोबर पूरपट्ट्यात ज्यांच्याकडे जनावरं आहेत त्यांचीसुद्धा सोय मनपाकडून केली जाणार आहे. मात्र नागरिकांनी पाणी वाढण्याची वाट न पाहता आतापासूनच पुढच्या तयारीला लागावे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रशासन आपल्या मदतीसाठी अहोरात्र सज्ज आहे अशी माहिती अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी दिली. पूरपट्ट्यातील सर्व नागरिकांना आपत्तीपूर्व प्रशिक्षणाचं आयोजन आजपासून या सप्ताहामध्ये आम्ही करीत आहोत. त्याचा पहिला भाग हा शिवशंभू चौक आणि दत्तनगर या भागामध्ये अग्निशमन आणीबाणी सेवा विभागाच्या वतीनं आम्ही सादर केलेला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आवाहन करीत आहोत की कोरोनाची पार्श्वभूमी आहे, जर पुरानं थैमान घातलं तर नागरिकांनी आपली व्यवस्था आत्तापासूनच करून घ्यावी. पण आपली व्यवस्था आत्तापासूनच करून घ्यावी. महापालिकेची यंत्रणा आपल्या मदतीला सज्ज आहेच आणि पुरामध्ये आपण या आपल्या जागा रिकाम्या करत असताना आपल्याकडं जर काही जनावरे प्राणी असतील तर ती घेऊन आपण सुरक्षित स्थळी जावं असं मी या ठिकाणी फायर ब्रिगेडचे आज प्रात्यक्षिक इथे छान प्रकारे दाखवले. महिलांसाठी जे उपयोगी आहे त्या सगळे प्रात्यक्षिक आम्ही महिलांना समजावून सांगितले. त्यांनी हा चांगला उपक्रम आहे. पूरग्रस्त पट्टा हा आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक माहितीही प्रत्येक महिलांना गरजेची होती ती आज मिळालेली आहे. आज मी फायर ब्रिगेडचे धन्यवाद मानतो.